नमस्कार, माझं नाव परेश रमेश श्रावगी. माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे B080. माझ्या शाळेचं नाव आहे RR विद्यालय जळगाव, जिल्हा जळगाव. क्वालिटी इम्प्रूव्हमेंट इन मॅथ एज्युकेशन अंतर्गत QIME व्हिडिओ बेस्ड PPT प्रेझेंटेशन, यात माझा टॉपिक आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणिती श्रेणी. तर विद्यार्थी मित्रांनो, अंकगणिती श्रेणीचा अभ्यास करण्याअगोदर आपल्याला त्यातील जो बेसिक कन्सेप्ट आहे, मूलभूत संकल्पना जी आहे, क्रमिका, त्या क्रमिकेचा अभ्यास आपल्याला अगोदर करावा लागेल. त्यावरून आपल्याला अंकगणिती श्रेणी म्हणजे काय ते समजावून घेता येईल. यात ऑब्झर्व अँड एक्सप्लोअरमध्ये जर आपण घेतलं तर मी इथे चार काही चित्र दाखवलेले आहेत. पहिल्या चित्रामध्ये काही स्तंभ दाखवलेले आहेत, त्यात असलेल्या चौरसाकृती भागांची संख्या तिथे दर्शवलेली आहे. दुसऱ्या चित्रामध्ये ताऱ्यांची संख्या दाखवलेली आहे. तिसऱ्या चित्रामध्ये गाड्या दाखवलेल्या आहेत. चौथ्या चित्रामध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं दाखवलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या चार चित्रांचं जर आपण निरीक्षण केलं तर या चित्रावरून आपल्याला असं सांगता येईल की पहिल्या चित्रातील पहिल्या स्तंभात 1, दुसऱ्या स्तंभात 3, तिसऱ्या स्तंभात 5 आणि चौथ्या स्तंभात 7 चौरस आहेत. दुसऱ्या चित्राचा जर विचार केला तर त्यातील ताऱ्यांची संख्या अनुक्रमे 3, 2, 1 अशा प्रकारे कमी होत गेली आहे. तिसऱ्या चित्राचं जर निरीक्षण केलं तर त्यात गाड्यांची संख्या अनुक्रमे 2, 4, 6 अशा रीतीने वाढत जात आहे. चौथ्या चित्रामध्ये जर पाहिलं तर फुलांची संख्या 1, 2, 4 अशा प्रकारे वाढत जाते आहे. तर नीट निरीक्षण जर आपण केलं तर पहिल्या तीन चित्रांमध्ये मिळणाऱ्या ज्या काही संख्या आहेत तर आपल्याला असं दिसून येईल की त्या संख्या एका ठराविक नियमानुसार आणि ठराविक क्रमाने मांडणी केलेल्या आहेत आणि त्या मांडणी करून त्या संख्यांचा एक संच तयार झालेला आहे. मात्र तसं आपल्याला चौथ्या चित्रातील संख्यांवरून लक्षात येत नाही आहे आणि म्हणून या पहिल्या तीन चित्रांवरून आपणास या अंकगणिती श्रेणीतील मूलभूत संकल्पना क्रमिका या क्रमिकेची व्याख्या आपल्याला करता येईल. ती व्याख्या आहे एका ठराविक नियमानुसार व ठराविक क्रमाने मांडणी केलेल्या संख्यांचा संच म्हणजे क्रमिका होय. एका ठराविक नियमानुसार व ठराविक क्रमाने मांडणी केलेल्या संख्यांचा संच म्हणजेच क्रमिका होय. या क्रमिकेमध्ये काही ज्या संख्या दिलेल्या असतात त्या प्रत्येक संख्येला त्या क्रमिकेचं आपण पद म्हणतो. क्रमिकेच्या पहिल्या स्थानावरील पहिल्या संख्येला आपण पहिलं पद म्हणतो, ते आपण T1 या अक्षराने दर्शवितो. त्याचप्रमाणे द्वितीय स्थानावर संख्येला द्वितीय पद म्हणतात आणि त्याला T2 या अक्षराने दर्शवितात. तृतीय स्थानावरील संख्येला आपण तृतीय पद म्हणतात, ते T3 या अक्षराने दाखवतात. अशा प्रकारे सामान्यपणे आपण N-व्या स्थानावरील पदाला N-वे पद असं म्हणतो, ते TN या अक्षराने आपण दाखवतो. आता खाली काही उदाहरणं घेतलेली आहेत, त्या उदाहरणांमध्ये पहिलं उदाहरण घेतलं 1, 5 आणि 9 --. यात पहिली संख्या 1 आहे म्हणून T1 = 1 आला. दुसरी संख्या 5 आहे म्हणून T2 = 5 आली. तिसरी संख्या 9 आहे म्हणून T3 = 9 आलं. त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे आपल्याला 3, 3, 3 --. म्हणजे T1, T2 आणि T3 म्हणजे सर्व संख्या ते समान आहे आणि ते आहेत 3. म्हणून या क्रमिकेचे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, एनो पद असे सर्व 3 ही समान संख्या आहे. तिसरं उदाहरण घेतलं आहे −3, −2, −10 --. यात पहिली संख्या −2 आहे म्हणून T1 = आपल्याला −2 घेता येईल. T2 = −6, T3 = −10 --. अशा प्रकारे आपण एनो पदसुद्धा काढू शकतो. चौथं उदाहरण दिलं आहे 1/3, 1/4, 1/5. यात पहिली संख्या 1/3 आहे म्हणून T1 = 1/3. दुसरी संख्या 1/4 आहे म्हणून दुसरी संख्या आली T2 = 1/4. T3 तिसरी संख्या आहे 1/5. अशा प्रकारे आपण ह्या क्रमिकेतील पदं काढू शकतो.
तर क्रमिकेच्या पहिल्या एन पदांची बेरीज जर आपल्याला काढायची असेल, जर एखादी क्रमिका टीएन ही क्रमिका जर दिली असेल तर तिच्या पहिल्या एन पदांची बेरीज काढण्यासाठी आपण खालील प्रकारचं सूत्र वापरतो. Sn बरोबर T1 अधिक T2 अधिक T3 डॅश 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 अधिक Tn. यावरून पहिलं पद म्हणजे S1 हे T1 आलं, S2 बरोबर T1 अधिक T2, S3 बरोबर T1 अधिक T2 अधिक T3. अशा प्रकारे nवं पद आपल्याला घेता येईल Sn बरोबर T1 अधिक T2 अधिक T3 अधिक डॅश 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 अधिक Tn. यावरून आपल्याला n क्रमिकेच्या पहिल्या एन पदांची बेरीज काढता येते. या सर्व समीकरणांचा जर विचार केला आपण तर त्याच्यावर आपल्याला असं लिहिता येईल S1 म्हणजेच T1 पहिलं पद, S2 वजा S1 बरोबर T2, S3 वजा S2 बरोबर T3. आणि ते जर सोडवलं आपण तर आपल्याला मिळेल Sn वजा 1 बरोबर Tn. म्हणजेच सामान्य रूप जर Sn दिलं असेल तर आपल्याला त्या क्रमिकेतील कोणतंही पद काढता येतं, आणि ते काढण्यासाठी आपण हे सूत्र वापरतो Tn बरोबर Sn वजा 1. या सूत्रावरून आपण दिलेल्या क्रमिकेतील कोणतंही पद शोधू शकतो. तर अप्लाय अँड इव्हॅल्युएटमध्ये मी काही उदाहरण घेतलेले आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण दिलेलं आहे खालील क्रमिकेची पहिली तीन पदं आपल्याला शोधायची आहेत. क्रमिका दिलेली आपल्याला Tn बरोबर 2n वजा 1. येथे जर पाहिलं आपण तर तीन पदं शोधताना आपणास एनच्या किमती अनुक्रमे 1, 2 आणि 3 या क्रमाने टाकाव्या लागतील. जर आपण एनची किंमत 1 जर टाकली Tnमध्ये तर Tnच्या एनच्या जागी टाकला 1 T1 बरोबर 2n म्हणजेच 2 × n म्हणजेच 2 × 1 अधिक 1, 2 × 2 अधिक 1 बरोबर आले आपले 3. एनची किंमत जर आपण 2 टाकली तर T2 आपल्याला मिळतो, T2 बरोबर 2n अधिक 1 मध्ये एनची किंमत 2 टाकली तर 2 × 2 अधिक 1 म्हणजे 4 अधिक 1 बरोबर आपल्याला 5 मिळाले. एन बरोबर 3 जर आपण टाकला तर Tn म्हणजेच T3 आला आपला, 2 × n म्हणजेच 3 आपण इथे टाकला अधिक 1, 2 × 3 = 6 आले, 6 अधिक 1 आपल्याला मिळाले 7. हे अशा प्रकारे या दिलेल्या क्रमिकेची तीन पदं आपण आज काढता येतात. 3 मिळाली आहे 3, 5 आणि 7. दुसरं एक उदाहरण घेतलेलं आहे, जर Tn या क्रमिकेसाठी Sn बरोबर n वर्ग असेल तर त्या क्रमिकेची पहिली तीन पदं आपल्याला शोधायची आहे. तर त्याच्या आधी आपल्याला म्हणजेच S1, S2 आणि S3 काढण्यासाठी एनची किंमत 1, 2 आणि 3 अशा प्रकारे टाकता येईल. Sn मध्ये आपण एनची किंमत जर 1 टाकली तर S1 बरोबर n वर्ग म्हणजे 1 वर्ग आपल्याला मिळाला 1, n बरोबर 2 टाकला तर S2 आपल्याला मिळाला n वर्ग म्हणजे 2 वर्ग 4, एनची किंमत जर 3 टाकली आपण तर आपल्याला मिळतंय S3 बरोबर 3 वर्ग बरोबर 9. आणि आपल्याला माहिती आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं T1 बरोबर S1 आणि ती S1ची किंमत आली 1 म्हणजे प्रथम पद आलं आपलं 1. S2 बरोबर T2 बरोबर S2 वजा S1, S2ची किंमत आपली आली 4 आणि वजा 1 आलं आपला 3. T3 दिलेलं आपल्याला सूत्र आहे आपलं S3 वजा S2, S3ची किंमत आली आपली 9 वजा 4 आणि 9 वजा 4 आलं आपलं 5. आणि अशा प्रकारे दिलेल्या क्रमिकेची पहिली तीन पदं आली आपली 1, 3 आणि 5. म्हणजे Sn जर दिला असेल, n पदांची बेरीज जर दिली असेल तर त्या क्रमिकेतील कोणतंही पद आपण काढू शकतो. पुढे एक चित्र दाखवलेलं आहे अंकगणिती स्टडी हा टॉपिक समजावून घेण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, या चित्राचं जर नीट निरीक्षण केलं आपण तर खालून वर जाताना जर पाहिलं आपण तर खाली 4 स्तंभ दाखवले आहेत, त्याच्यावरती 3, त्याच्यावरती 2 आणि त्याच्यावरती 1. म्हणजे खालून वर जाताना स्तंभांची संख्या अनुक्रमे 1-1 कमी होते आहे. याच्या उलट जर आपण विचार केला तर वरून खाली जाताना 1-1 स्तंभ क्रमाने वाढत गेलेला आहे. पुढचं एक निरीक्षण करा, खाली क्रमिका दिलेल्या आहेत, 3 क्रमिका दिलेल्या आहेत, त्या 3 क्रमिकांचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला काय लक्षात येतं पहा. पहिली क्रमिका दिली आपल्याला 5, 9, 13 आणि 17 डॅश डॅश डॅश. यात जर आपण विद्यार्थी मित्रांनो पाहिलं तर 5 मध्ये 4 मिळवलं तर आपल्याला 9 मिळत आहेत, 9 मध्ये 4 मिळवलं तर 13 मिळत आहेत, 13 मध्ये 4 मिळवले तर 17 मिळत आहेत.
दुसरं उदाहरण जर घेतलं तर वजा 2 वजा 6 वजा 10 डॅश 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 याचं नीट निरीक्षण जर केलं आपण तर वजा 2 या पहिल्या संख्येत वजा 4 जर मिळवले तर आपल्याला वजा 6 म्हणजे पुढची संख्या मिळते. वजा 6 मध्ये पुढे वजा 4 आपण मिळवलं तर आपल्याला पुढची संख्या म्हणजे वजा 10 मिळते आहे. तिसरे उदाहरण जर घेतले, तिसरी क्रमिका घेतली तर 4 8 16 32 जर नीट निरीक्षण केलं तर 4 ला 2 ने गुणलंय पण 4 2 8 मिळाले. 8 ला 2 ने गुणल्यास 16 मिळत आहेत. 16 ला 2 ने गुणल्यास 32 मिळत आहेत. या तिन्ही क्रमिकांचं जर निरीक्षण झालं तर आपल्याला लक्षात येतं की क्रमागत येणाऱ्या संख्यांमध्ये आधीच्या संख्येमध्ये विशिष्ट संख्या मिळवली किंवा विशिष्ट संख्या वजा केली किंवा विशिष्ट संख्येने गुणलं किंवा भागलं तर आपल्याला पुढील संख्या मिळते. आणि त्याच्यावरून आपल्याला डिफाईन अँड एक्सप्लोअरमध्ये अंकगणिती श्रेणी याची व्याख्या करता येते. तर अंकगणिती श्रेणीची व्याख्या आहे, ज्या क्रमिकेतील क्रमागत येणाऱ्या संख्यांमधील फरक समान असतो त्या क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी असं म्हणतो. किंवा ज्या क्रमिकेतील आधीच्या संख्येमध्ये विशिष्ट संख्या मिळवली असता पुढील संख्या मिळते त्या क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी असं म्हणत असतो. त्या अंकगणिती श्रेणीमध्ये येणाऱ्या क्रमागत येणाऱ्या संख्यांमध्ये जो फरक समान असतो त्या समान फरकाला आपण साधारण फरक असं आपण म्हणतो. आणि हे साधारण फरक आपण डी या अक्षराने दाखवतो. अंकगणितीतील श्रेणीतील पहिलं पद क्रमिकेप्रमाणेच T1 किंवा A ने आपण दाखवतो, दुसरं पद T2 ने, तिसरं पद T3 ने आणि N व पद आपण TN ने दाखवतो. म्हणजेच यावरून आपल्याला असं लिहिता येईल, प्रथम पद अंकगणिती श्रेणीचं प्रथम पद T1 म्हणजेच A असतो, दुसरं पद T2 असतं ते मिळतं आपल्याला T1 अधिक D या सूत्राने, T3 म्हणजेच तिसरं पद T2 अधिक D या सूत्राने आपल्याला मिळतं. अशा प्रकारे N व पद जर आपल्याला लिहायचं असेल किंवा काढायचं असेल तर आपलं सूत्र आहे TN-1 अधिक D. याच्यावरनं जर आपण लक्षात घेतलं तर TN-1 जो आहे तो इकडे येताना वजा केला तर आपला DG म्हणजे साधारण फरक म्हणजे समान फरक आपल्याला मिळतो. त्याच्यासाठी सूत्र मिळतं आपल्याला D=TN-TN-1. आणि या सूत्रावरून कोणत्याही क्रमिका दिल्या असतील तर त्याच्यानं त्यातील क्रमिकेच्या पदांवरून साधारण फरक आपल्याला या D=TN-TN-1 या सूत्राने काढता येतं. पुढचं आहे अंकगणिती श्रेणीचे सामान्य रूप. या अंकगणितीची श्रेणीचा सामान्य रूप काढताना जर आपल्याला क्रमिक अंकगणिती श्रेणी दिली त्यातील पदं दिली आहेत T1, T2, T3, TN ही जर अंकगणिती श्रेणी दिली असेल तर त्यातलं पहिलं पद T1 हे आपलं A असतं. T2 आपण कसा काढतो तर T1 अधिक D. T1 म्हणजेच A आला, A अधिक D. D म्हणजे आपण लिहिता येईल, आपणास लिहिता येईल 2-1 गुणिले D. नंतर T3=T2 अधिक D ते लिहिता येईल आपल्याला A अधिक 2D. 2 म्हणजेच लिहिता येईल आपल्याला कंसामध्ये 3-1 गुणिले D. त्यावरून आपल्याला NV पद लिहिता येईल TN=TN-1 D=T1 अधिक कंसामध्ये N-1 गुणिले D. त्याच्यावरून आपल्याला लिहिता येईल T1 म्हणजे A अधिक N-1 गुणिले D. हे आपलं मिळालं सूत्र TNचं अंकगणिती श्रेणीचे सामान्य रूप TN=A अधिक N-1 गुणिले D. या जर आपण नीट निरीक्षण पाहिलं तर प्रथम पद A, दुसरं पद A अधिक D, तिसरं पद A अधिक 3D. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळी पदं क्रमाने आपल्याला काढता येतात. त्यात A म्हणजे प्रथम पद, B म्हणजे D म्हणजे साधारण फरक असेल. तर T1=A, T2=T1 अधिक D, T3=T2 अधिक D डॅश 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 या पद्धतीने आपल्याला अंकगणिती श्रेणीचे सामान्य रूप काढता येते. तर याच्यावर आधारित अप्लाय आणि इव्हॅल्युएट जर आपण विचार केला तर त्याच्यात काही उदाहरणं मी घेतलेली आहेत. खाली दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ठरवा. म्हणजेच अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही यात आपल्याला दिलेली जी क्रमिका असेल त्या क्रमिकेतील क्रमागत येणाऱ्या संख्यांमधला फरक आपल्याला काढावा लागेल. तो समान आला तर अंकगणिती श्रेणी आहे, नसेल तर नाही. उदाहरणार्थ पहिलं घेतलं 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग डॅश डॅश डॅश
एकाचा वर्ग म्हणजे 1, दोनाचा वर्ग म्हणजे 4, तीनाचा वर्ग म्हणजे 9, चाराचा वर्ग म्हणजे 16. म्हणजे यात क्रमिकेतील पहिले पद आलं T1 बरोबर 1, T2 बरोबर 4, T3 बरोबर 9, T4 बरोबर 16. आता आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही शोधायचं म्हणजे साधारण फरक काढावा लागेल, क्रमागत येणाऱ्या संख्यांमधला फरक काढावा लागेल. डी म्हणजे T2 वजा T1 म्हणजे 4 वजा 1 आला आपला 3, डी बरोबर T3 वजा T2 म्हणजे 9 वजा 4 बरोबर 5, डी बरोबर T4 वजा T3 16 वजा 9 7. तर निरीक्षण केलं तर या 3 5 7 या तीनही संख्या विभिन्न आहेत, भिन्न आहेत, समान नाहीत, आणि म्हणून दोन क्रमागत संख्यांमधील साधारण फरक समान नसल्यामुळे दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही. दुसरी क्रमिका दिली आहे आपल्याला 3, 9, 15 आणि 21. त्याच्यामध्ये जर आपण घेतलं तर T1 परत प्रथम पट T1 बरोबर 3, T2 बरोबर 9, T3 बरोबर 15, T4 बरोबर 21, D बरोबर T2 वजा T1 तो आला 9 वजा 3 तो आला 6, D बरोबर T3 वजा T2 15 वजा 9 तो आला 6, D बरोबर T4 वजा T3 तो आला 21 वजा 15 ते आलं 6. ते सर्व जर पाहिल्या मिळणारी ज्या संख्या घेतल्या तर तिन्ही संख्या समान आल्या. जे दोन क्रमागत संख्यांमधील साधारण फरक समान आहे आणि त्यामध्ये दिलेली अंकगणिती क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यावर आधारित तिसरे एक उदाहरण मी घेतलेलं आहे. एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 11 असून साधारण फरक 2.5 आहे तर तिचे पहिले 3 पदं काढा. पहिले पद दिलं आहे म्हणजे T1 आपल्याला दिलेलं आहे 11, D दिलेलं आहे साधारण फरक दिलेला आहे 2.5, म्हणजे T1 म्हणजे प्रथम पद आपल्याला दिलेलं आहे म्हणजे आपल्याला T2 आणि T3 काढायचं आहे. T2चं आपलं सूत्र आहे T1 अधिक D. T1 दिलं आहे इथे 11 अधिक D दिलेलं आहे 2.5 म्हणजेच 13.5. T3 बरोबर T2 अधिक D. T2 काढला आपण 13.5 अधिक D काढला 2.5, या दोघांची बेरीज जर केली तर आपल्याला मिळत आहेत 16. म्हणजेच दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे 3 पदं आलीत 11, 13.5 आणि 16. अशा प्रकारे आपण वेगवेगळे उदाहरणं घेऊन अंकगणिती श्रेणीच्या पहिलं पद दिलं आहे साधारण फरक दिला असेल तर त्याचे कोणतंही पद कितवंही पद आपण त्या ठिकाणी काढू शकतो. यानंतर आहे आपलं अंकगणिती श्रेणीचे सामान्य पद तयार करण्याची पद्धत. तर अंकगणिती श्रेणी आपण आत्ताच पाहिली, तिचं पहिलं पद असतं A, दुसरं पद T2 म्हणजेच A अधिक D, तिसरं पद A अधिक 2D असतो. तर T1 बरोबर A आपणास माहिती आहे, T2 वजा T1 बरोबर D आपण काढलेलं आहे, T3 वजा T2 बरोबर D. यावरून आपल्याला TN वजा TN वजा 1 बरोबर D हे आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलेलं आहे. या सर्व समीकरणांची जर आपण बेरीज केली, डाव्या बाजूंची बेरीज आणि उजव्या बाजूंची बेरीज, तर आपल्याला खालील समीकरण मिळतं. T1 अधिक T2 वजा T1 अधिक T3 वजा T2 अधिक डॅश 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 अधिक TN वजा TN वजा 1. त्यात उजव्या बाजूच्या जर किमती आपण घेतल्या तर A अधिक D अधिक D अधिक D अधिक डॅश 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 D कंसात N वजा 1 गुणिला D N वेळा आपल्याला मिळतं. आणि त्याच्यावरनं जर आपण ते सोडवलं तर आपल्याला सूत्र मिळतं TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिला D. म्हणजे TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिला D, यात A पहिलं पद, D साधारण फरक, आणि TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिला D हे आपल्या अंकगणिती श्रेणीचं सामान्य पद आहे. आणि त्या सूत्राचा वापर करून आपण काही उदाहरणं अप्लाय अँड इव्हॅल्युएटमध्ये करू शकतो. पहिलं उदाहरण मी घेतलेलं आहे 4, 11, 16 आणि 22. या अंकगणिती श्रेणीचे 9वे पद काढा. यात प्रथम पद दिलेलं आपल्याला 4, दुसरं पद दिलंय 11 आणि तिसरं पद दिलंय 16, चौथं पद दिलेलं आहे 22. A बरोबर 4, D बरोबर 11 आहे, ते चुकून 10 लिहिलं गेलं आहे. 11 वजा 4 6 आले 7 येतील. N बरोबर 9, TN बरोबर N वजा 1 गुणिला D, N बरोबर 9 ही किंमत टाकली, TN बरोबर 9, A ची किंमत 4 अधिक 9 वजा 1 गुणिला 6, 4 अधिक 8 गुणिला 6 8 48 आणि 4 52, हे 9 पद आपलं येतं आहे 52.
खाली एक उदाहरण दिलेलं आहे. खालील अंकगणिती श्रेणीसाठी TN काढा व त्यावरून T15 काढा. अंकगणिती श्रेणी दिलेली आहे आपल्याला 3, 8, 13, 18... तर या 3, 8, 13, 18 मध्ये पहिलं पद A म्हणजे T1 3 दिलंय, दुसरं पद T2 8 दिलंय, तिसरं पद T3 13 दिलंय, चौथं पद T4 18 दिलंय. याच्यावरून आपण सर्वांच्या क्रमागत संख्यांमधला फरक जर काढला तर आपला D मिळतो 8 वजा 3, 13 वजा 8, 18 वजा 13. या सर्वांची वजाबाकी समान येते म्हणजे साधारण फरक 5 येतो आहे. यावरून आपणास माहीत आहे की सूत्र आपण वापरू शकतो TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 गुणिले D. TN बरोबर A ची किंमत 3 टाकता येईल अधिक N ची किंमत N वजा 1 गुणिले D ची किंमत टाकली आपण 5. 3 अधिक कंस सोडवून घेतला 5 गुणिले N 5 N वजा 5 गुणिले 1 5 हे सोडवलं तर आपल्याला मिळतं 5 N वजा 2. आपल्याला हे TN मिळालं आणि या TN वरून T15 काढायचा म्हणजेच N ची किंमत आपल्याला 15 टाकावी लागेल. T15 बरोबर 5 गुणिले 15 वजा 2, 5 गुणिले 15 75, 75 वजा 2 आले 73. ते आलं आपल्या उदाहरणातील T15 पद 73. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळी उदाहरणं घेऊन TN काढता येईल. TN वरून TNचं कोणतंही पद आपणास काढता येतं. पुढचं एक उदाहरण आहे, पुढे दिलेल्या अंकगणिती श्रेणीत किती पदं आहेत. अंकगणिती श्रेणी दिली आहे 187, 194, 201, 439. इथे जर आपण पाहिलं तर पहिलं पद 187 आहे, दुसरं पद 194 आहे. अंकगणिती श्रेणी आहे म्हणजे समान फरक समान आहे, म्हणून 194 वजा 187 डी आला आपला 7. शेवटचं पद दिलं आपल्याला 439, म्हणून TN बरोबर आपण घेतलं 439. आपल्याला या श्रेणीमध्ये किती पदं आहेत ते काढायचं आहे म्हणजे N ची किंमत आपल्याला काढायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं आहे TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 गुणिले D. TN ची किंमत दिलेली आपल्याला 439, A बरोबर A ची किंमत दिली 187 अधिक N वजा 1 गुणिले D. D ची किंमत दिली 7. 439 अधिक 187 करताना वजा झाला बरोबर कंस सोडवला 7 N वजा 7. 439 वजा 187 252 आला. 7 N वजा 7 हा वजा 7 इकडे त्यांना अधिक झाला म्हणजे 252 अधिक 7 बरोबर 7 N तो आला 7 N बरोबर 259. आपणास N ची किंमत काढायची आहे म्हणून गुणिला 7 इकडे त्यांना आपण भागीला केले 259 भागीला 7 आलंय 37. म्हणजे ही जी दिलेली अंकगणिती श्रेणी आहे त्यात 39 पदं आहेत असं आपण काढू शकतो. या टाईपच्या गणितांमधून आपण दिलेल्या क्रमिकेवरून त्या क्रमिकेत किती पदं आहेत हे या उदाहरणानुसार आपण सोडवू शकतो. पुढचा टॉपिक आहे आपला अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या N पदांची बेरीज. आता N पदांची बेरीज काढायची म्हणजे पहिलं पद जर अंकगणिती श्रेणीचं A असेल, साधारण फरक D असेल, तर त्याच्या N पदांची बेरीज करण्यासाठी दोन सूत्र आहे आपल्याला. त्यातलं पहिलं सूत्र केव्हा वापरायचं, तर ज्यावेळेस प्रथम पद दिलेलं असेल, साधारण फरक दिलेला असेल, त्यावेळेस आपण एनव्या पदांची बेरीज करण्यासाठी सूत्र वापरू शकतो N2 2A (N-1)D. मात्र आपल्याला प्रथम पद दिलाय परंतु साधारण फरक न देता आपल्याला शेवटचं पद दिलं असेल, एनवं पद दिलं असेल, तर आपण सूत्र छोटंसं सूत्र वापरू शकतो SN(N)(T1)TN. तर विद्यार्थी मित्रांनो, या अंकगणिती श्रेणीमध्ये सुद्धा काही विशिष्ट पदं असतात. त्यातील आपल्या अभ्यासक्रमातले 3 पदं जर असतील तर ए 3 पदं अंकगणिती श्रेणीची आहेत A वजा D, A अधिक D. 4 पदं जर घेतली आपण तर 4 पदं आहेत A वजा 3D, A वजा 2, A वजा D आणि A अधिक D आणि A अधिक 3D. 5 पदं असतील तर A वजा 2D, A वजा D, A, A अधिक D, A अधिक 2D. अशा प्रकारे आपण हे अंकगणिती श्रेणीच्या N पदांची बेरीजसाठी वापरायचं सूत्र आणि विशिष्ट पदं पाहिली. आता याच्यावर आधारित आपलं अप्लाय अँड इव्हॅल्युएट. त्यात पहिलं उदाहरण मी घेतलेलं आहे 101 ते 200 पर्यंतच्या सर्व पदांची बेरीज काढायची.
बेरीज किती आहे ते काढायचे आपल्याला. 101 ते 200 या दरम्यान प्रथम आपल्याला त्या 101 ते 200 मध्ये किती संख्या आहे ते काढण्यासाठी आपल्याला TN चे सूत्र वापरावे लागेल आणि त्याच्यावरून N ची किंमत मिळेल आणि त्याच्यावरून SN चे म्हणजे सर्व पदांच्या बेरीज सूत्र आपल्याला वापरता येईल. तर दिलेली क्रमिका जर घेतली तर 101 102 डॅश 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 शेवटचं पद आहे आपलं 200. पहिलं पद T1, दुसरं पद T2, तिसरं पद 103, पहिलं पद 101, दुसरं पद 102, तिसरं पद 103 आणि अशा प्रकारे एन व पद येईल आपलं 200. साधारण फरक काढायचा म्हणजे सर्व क्रमागत येणाऱ्या संख्यांमधला फरक. पहिल्या दोन क्रमागत संख्यांमधला फरक आला आपला 102 - 101 = 1. तर प्रथम आपण क्रमिकेतील पदांची संख्या काढू. TN = A + N - 1 × D. आपल्याला TN दिलेलं आहे 200, A दिला 101, N - 1 × D ची किंमत 1. 200 = 201 - N - 1. हा 101 - 1 झाला 100. तो अधिक 100 इकडे त्यांना वजा केला तर आपल्याला N मिळतं आहे 200 - 100 आणि N वरून आपल्याला मिळते त्याची वजाबाकी मिळते 100. म्हणजे या क्रमिकेमध्ये अंकगणिती श्रेणीमध्ये 100 संख्या आहेत, 100 पदं आहेत. या सर्व 100 पदांची बेरीज आपल्याला सूत्रानुसार काढता येईल. SN = N/2 (T1 + TN). एन ची किंमत टाकली आपण 100, म्हणून S100 = N/2 म्हणजे 100/2. T1 म्हणजे पहिलं पद 100, TN शेवटचं पद 200. S100 = 100/2 आला 50 × 101 + 200 आले आपले 301. 301 × 50 मिळाला आपल्याला 15050. जे 101 ते 200 पर्यंतच्या सर्व पदांची बेरीज आपल्याला मिळाली आहे 15050. पुढचं एक उदाहरण घेतलेलं आहे. प्रथम पद 6 आणि समान फरक 5 असणाऱ्या अंकगणिती श्रेणीसाठी SN व S10 काढा. प्रथम पद S6 दिलेलं आहे म्हणजे A6 दिलेलं आहे. समान फरक 5 दिला आहे म्हणजेच D हा 5 दिला आहे. मग प्रथम पद आणि साधारण फरक दिला असेल तर आपल्याला SN चं सूत्र मिळतं N/2 (2A) + N - 1 × D. यात आपण जर A ची किंमत 6 टाकली, D ची किंमत 5 टाकली तर काय मिळतं आपल्याला पहा. N/2 (2A) म्हणजे 6 म्हणजेच 2 × 6 आलं अधिक N - 1 × D आला 5. N/2 (2 × 6) आले 12 अधिक N - 1 × 5 हा कंस सोडवला तर 5N - 5 तो कंस पूर्ण सोडवला तर आपल्याला मिळतं आहे SN = N/2 (N + 5N). हे आपल्याला ही अंकगणिती श्रेणीतील SN हे पद मिळालं. आता यात आपल्याला S10 काढायचं आहे, 10वं पद काढायचं आहे, म्हणून N = 10 ही किंमत जर या सूत्रात टाकली तर मी इथं आपल्याला S10 = 7 × N = 5 × N (+5 × 10) = 50 + 57 = 57 × 5 × 57 घेतलं तर 285. अशा प्रकारे आपण दिलेल्या अंकगणिती श्रेणीचं प्रथम पद साधारण फरक दिला असेल तर आपल्याला SN आणि त्या SN वरून कोणतंही पद आपल्याला काढता येतं. यानंतरचं उदाहरण आहे. एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे व त्यांचा गुणाकार 504 आहे तर ती पदे काढा. आता अंकगणिती श्रेणीतील 3 पदं जर आपण घेतली तर ती 3 पदं असतात A - D, A + A - D. तर त्याच्यात 2 अटी दिलेल्या आहेत. एक म्हणजे सर्व पदांची बेरीज दिली आहे, मग त्या पहिल्या अटीनुसार आपण लिहिलं सर्व पदांची बेरीज A - D (A - A - D) = 27 दिलेलं आहे. ते सोडवलं D - D कट झाला, कॅन्सल झाला, 3A = 27. एची किंमत आपल्याला काढायची आहे A = 27/3. A = 9. दुसरी अट दिली आपल्याला की त्यांचा गुणाकार दिला आहे, तिघांचा गुणाकार म्हणजे A - D (A) - A - D = 504. आता हे जर सोडवलं हा A आपण राहू दिला, A + D (A - D) - A + B (A - B) या सूत्रानुसार आपल्याला मिळेल A² - D² = 504.
a ची किंमत टाकली आपण 9 कंसात a चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग वजा d चा वर्ग बरोबर 504 हे गुणिला 9 आहे इकडे ताना मी भागीला केले आणि 9 चा वर्ग 81 वजा d वर्ग बरोबर 504 भागीला 9 आणि 504 भागीला 9 आले 56 हे वजा d वर्ग इकडे ताना धन झाला धन 56 इकडे ताना वजा झाला 81 वजा 56 आपल्याला मिळाले 25 म्हणजे d वर्ग बरोबर 25 त्याचं वर्गमूळ घेतलं तर d बरोबर धन किंवा ऋण आपल्याला 5 मिळतात म्हणजे a ची किंमत 9 आली d ची किंमत धन ऋण 5 आली ते या क्रमागत संख्यांमध्ये जर आपण किमती टाकल्या तर धन 5 साठी आपल्याला 3 पद मिळतात 4 9 14 d बरोबर वजा 5 टाकला a बरोबर 9 टाकला तर त्याच्या उलट जे 14 9 आणि 5 या संख्या आपल्याला मिळतात अशा प्रकारे अंकगणिती शिडीचा आहे हा प्रकरण हे प्रकरण आहे त्यात काही सरावासाठी उदाहरण अंकगणिती शिडी आहे किंवा नाही ते ठरवा दोन क्रमिक दिलेले आहेत 1 5 9 आणि 13 डॅश 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 1 2 4 आणि 5 डॅश 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 आता या अंकगणिती शिडी आहेत किंवा नाही म्हणजे आपल्याला दोन क्रमागत संख्यांची बेरीज आपल्याला तिथे समान फरक आहेत किंवा नाही ते आपल्याला काढावं लागेल दुसरे उदाहरण घेतलंय मी 8 11 14 17 डॅश 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 या क्रमिकेचे कितवे पद 758 आहे म्हणजे यातील पदांची संख्या काढायची आहे n काढायचा आहे म्हणजे a दिलाय T1 दिलाय T2 दिलाय आणि TN दिलाय त्याच्यावरून आपल्याला TN सूत्र वापरून n चं किंमत काढता येईल 50 ते 250 या संख्यांमधील 5 ने निश्चित भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती ते काढा या उदाहरणामध्ये आपल्याला 50 ते 250 मधल्या प्रथम 5 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या घ्याव्या लागतील त्यावरून सामान्य साधारण फरक 5 राहील आणि पहिलं पद आणि शेवटचं पद वरून SN चं सूत्र वापरून आपल्याला या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला काढता येईल आणि अशा प्रकारे या अंकगणिती श्रेणीचं आपण हा टॉपिक पाहिलेला आहे धन्यवाद